या विषयावरती मी सातत्याने विधानसभेमध्ये मांडत आलो, त्या समितीवरती मी एक सदस्य आमदार होतो आणि ह्या ज्या उपकरप्राप्त इमारती ज्या मोडकळी झालेल्या आहेत अशा 14,000 उपकरप्राप्त इमारती आजही मुंबईच्या आहेत, यांच्या पुनर्विकासामध्ये प्रचंड अडचणी होत्या, मालकवर्गाचा आडमुठेपणा होता आणि म्हणून मालकांवरती चाप बसावा याकरता या विधानसभेमध्ये सप्टेंबर 2020 मध्ये एक विधेयक पास झालं, त्याच्यावरती राष्ट्रपतींनी नंतर 2.5 वर्षांनी सही केली आणि आज कायदा अस्तित्वात आलेला आहे। तर मला वाटते की आता मोडकळीस आलेल्या इमारतीचं पुनर्विकास होणं अतिशय सोपं आणि चांगल्या पद्धतीने होईल अशी माझी स्वतःचा एक विश्वास आहे, कारण सरकारने जो कायदा केला आहे या कायद्यामध्ये 79A आणि 91A असे जे दोन कलम टाकलेले आहेत ते ह्या इमारतीच्या पुनर्विकासाकरता किंवा जी तोडून ठेवलेली आहे इमारत आणि जिथं पुनर्विकास थांबलेला आहे अशा इमारतींकरता दोन्हींकरता हा अतिशय चांगला असा कायदा आहे। मात्र ह्या पुनर्विकासाचं धोरण अंमलात येईपर्यंत सरकारने या उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीकरता निधी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे। म्हाडाकडे अनेक प्रस्ताव पडून आहे, निधी नसल्यामुळे अनेक प्रस्तावांची पूर्तता होत नाही आहे, प्रस्ताव परत जात आहेत, मग ते उपकरप्राप्त इमारतीच्या दुरुस्तीची असतील, म्हाडा इमारतीच्या दुरुस्तीची असतील, म्हणून सरकार जे काय आहे ते मोठ्या मोठ्या घोषणा करते। मी विधानसभेमध्ये देखील मागणी केली त्या इमारतींच्या दुरुस्तीकरता सरकारने तातडीने म्हाडाला 200 कोटी रुपये द्यावेत, परंतु ते आजतागायत वर्ग केले गेलेले नाही। मला वाटते या अधिवेशनमध्ये केलेल्या मागणीनुसार सगळ्याच सदस्यांनी केलेल्या सरकारने याची दखल घ्यावी आणि या इमारतींच्या दुरुस्तीकरता निधी वर्ग करावा। हा महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे, मग ती कुठली पण असेल आणि त्याच्यावरती कोणत्याही राजकीय पक्षाचं वर्चस्व असेल किंवा तिथली सत्ता कुठल्याही राजकीय पक्षाची असेल, तरी ह्या स्वायत्त संस्थेचं स्वायत्त अबाधित ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। राज्य सरकारचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप असता कामा नये, ते काय चुकीचं काम करत असेल तर नगरविकास मंत्रालय आहे ना,